झालेला आहे 7 ऑगस्ट, 7 ऑगस्ट 1941 बरोबर। म्हणजे इथे कथाकार आहेत ते कादंबरीकार, कथा म्हणजे स्टोरी रायटिंग बरोबर, कादंबरीकार मतलब नॉवेल्स, नाटककार वो आपको पता है, चित्रकार म्हणजे चित्र काढणारा एक व्यक्ती, आणि त्याच्यानंतर इसके बराबर वो शिक्षण तज्ञ भी थे और मानवतावादी विचारवंत भी थे। जैसे कि मैं आपको यहाँ पर एक थोड़ा सा एक एग्जांपल देना चाहूँगा कि जैसे क्रिकेट में आप लोगों ने देखा होगा कि ऑलराउंडर जिसे कहते हैं, बैटिंग भी करते, बॉलिंग भी करते, फील्डिंग भी करते, सब कुछ करते, वैसे यहाँ पर कवि का है, कवि साहित्य के क्षेत्र में ऑलराउंडर है, ठीक है। तर हे एक महान कवी जगातले ओळखले जातात। स्वतंत्र भारताच्या राष्ट्रगीताचे रचनाकार, इंट्रोडक्शन मैंने कहा कि इंट्रोडक्शन में थोड़ा ध्यान दो क्योंकि बहुत सारे बच्चे इंट्रोडक्शन में ध्यान नहीं देते और इसीलिए बाद में उनको समझने में बहुत दिक्कत होती है, कोई भी लेसन हो या पोएम हो उनका इंट्रोडक्शन पहले समझ में आना चाहिए। स्वतंत्र भारताच्या राष्ट्रगीताचे रचनाकार मतलब जनगण मन, ये जो राष्ट्रगीत है ये गुरुदेव रवींद्रनाथ टागोर इन्होंने लिखा है। जागतिक कीर्तीच्या नोबेल पुरस्काराचे भारतच नव्हे तर आशियातील पहिले विजेते, समझ में आया ना कि जागतिक कीर्तीचे नोबेल पुरस्काराचे भारतच नव्हे तर आशियातील पहिले विजेते, म्हणजे आशिया खंड, आशिया खंडामध्ये जेवढे देश येतील त्या देशांमध्ये नोबेल पुरस्कार मिळवणारे गौरीदेव रवींद्रनाथ टागोर हे पहिले। त्यांचे लेखन अनेक भाषांमध्ये अनुवादित झाले आहे, अनुवादित मतलब ट्रांसलेट, लेखन उन्होंने बहुत लेखन किया है और उनका दूसरे भाषा जो दूसरी भाषा है लैंग्वेज उसमें ट्रांसलेट किया गया है। शांति निकेतन आणि विश्व भारती या त्यांनी स्थापन केलेल्या शैक्षणिक सांस्कृतिक संस्थांनी जगभरात कीर्ती मिळवली। तुम्ही शांतिनिकेतनचं नाव ऐकलेलं असणार, ही पूर्ण जगात प्रसिद्ध संस्था आहे, त्यालाच पुढे विश्वभारती म्हटलं गेलेलं आहे बरोबर। शांतिनिकेतन हे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर इनोने म्हणजे ती कलकत्त्यापासून काहीतरी 130 किलोमीटर पर्यंत पासून काहीतरी आहे ती बरोबर। तर ही शाळा कशी होती की ही निसर्गाची शाळा होती। जर एखाद्या विद्यार्थ्याला समजा एखाद्या विद्यार्थ्याला सायन्स आवडत असेल तर त्याने सायन्समध्येच सायन्सचाच अभ्यास करायचा, एखाद्याला शेती करायची आवडत असेल तर त्याने शेतीचाच अभ्यास करायचा, म्हणजे असं या शांती मतलब नैसर्गिक नॅचरल नैसर्गिक वातावरणात इथे विद्यार्थ्यांना शिकवलं जात असायचं। आणि विश्वभारती ही याचं पुढे रूपांतर झालं, या त्यांनी स्थापन केलेल्या ज्या और हाँ ये शांतिनिकेतन में बहुत सारे देश के विद्यार्थी यहाँ पर सीखने के लिए आते हैं, मतलब दूसरे कंट्री के विद्यार्थी यहाँ पर सीखने के लिए आते हैं। रवींद्र संगीत ही त्यांनी भारतीय संगीताला दिलेली मौल्यवान भेट आहे बरोबर, मतलब संगीत कला में भी वो उतने ही निपुण थे कि उनके नाम का जैसे राग रहते हैं ना अलग अलग राग संगीत शास्त्र में, तो उन्होंने खुद का एक राग तैयार किया था, उसको नाम दिया था रवींद्र संगीत, ऐसा उन्होंने उनको नाम दिया था और ये बहुत ही मौल्यवान भेट मानी जाती है संगीत क्षेत्र में। आता त्यांचे काही पुस्तक बघूया आपण। त्यांचे कवि काहिली, सद्या संगीत, प्रभात संगीत, जीवन स्मृति, छेले बेला, नोबेल पुरस्कार विजेता, गीतांजली, म्हणजे त्यांचा गीतांजली हा जो त्यांचा काव्यसंग्रह आहे, काव्यसंग्रह मतलब कविता का जो बंच रहता है उसको काव्यसंग्रह कहा जाता है, तो इस गीतांजलि को ही उनको नोबेल पुरस्कार मिला था। और सोचो उस वक्त ब्रिटिश ब्रिटिशों का शासन था यहाँ पर, म्हणजे तेव्हा ब्रिटिशांचं शासन होतं त्यावेळी। मग यासारखे काव्यसंग्रह त्यांनी लिहिलेले आहेत, यामध्ये तुम्ही गीतांजली हा काव्यसंग्रह लक्षात ठेवा कारण की हा फारच महत्त्वाचा काव्यसंग्रह आहे, बाकी तुमच्या लक्षात असो किंवा नसो परंतु गीतांजली या काव्यसंग्रहाला त्यांना नोबेल पुरस्कार मिळालेला होता, हे तुमच्या लक्षात असायला पाहिजे। विसर्जन, नौकाडुबी, गोरा,
चतुरंग आदि कादंबऱ्या, कादंबऱ्या म्हणजे नॉवेल्स, वनफूल, शैश्व संगीत ही खंड काव्ये। आता इथे लक्षात घ्या, खंड काव्य मतलब क्या की जो छोटे छोटे विभाग, म्हणजे छोटे छोटे विभाग करण्यात येतात लिहिण्यासाठी पुस्तकाचे, एका पुस्तकात तो भाग बसत नाही, मग त्याच्यासाठी दुसरं दुसरा पण खंड करण्यात येतो। जसं आपण मराठीचा विश्वकोश बघितला की त्याचे वेगवेगळे खंड करण्यात आलेले आहेत, तर त्याला म्हटलं जातं खंड काव्य। आणि महाकाव्य म्हणजे रामायण महाभारत यांना महाकाव्य म्हटलं जातं, बरोबर। आता राजा, डाकघर इत्यादी नाटके यासारखे विपुल लेखन प्रसिद्ध आहे। अभी यहाँ पर तो सिर्फ थोड़े ही रहे, लेकिन उन्होंने बहुत कुछ लेखन किया है। विपुल मतलब बहुत बहुत लेखन किया है। अभी यहाँ तक आपके ध्यान में आया? अतः ये ची एक जो सेंट्रल आइडिया है लास्ट वाले पैराग्राफ में वो दिए, प्रस्तुत बंगाली कवितेचे मराठी स्वयं रूपांतर श्यामला कुलकर्णी यांनी केले आहे। स्वयं म्हणजे त्यांना जसा अर्थ लागला, स्वतंत्र त्यांनी ट्रान्सलेट केलेलं आहे। या कवितेत महाकवी टागोर यांनी सूर्य आणि पंतीच्या प्रतीकांद्वारे, प्रतीक मतलब सिम्बॉल, अगदी छोट्या जीवातही जगाला काहीतरी देण्याची, जग सुंदर करण्याची क्षमता असते हे सांगितले आहे। म्हणजे इथे तुम्हाला समजलं का काय सांगितलेलं आहे त्यांनी, की छोट्यातला छोटा जीव जरी असेल, म्हणजे एकदम छोटा, तरी सुद्धा त्याला या जगाला काहीतरी देण्याची, त्याच्यामध्ये हे जग सुंदर करण्याची त्याच्यामध्ये क्षमता असते। जसे की आपने कोरोना काल में देखा, एक मैं एग्जाम्पल देता हूँ कि कोरोना काल में आपने देखा कि लोगों ने एक दूसरे को बहुत मदद की। म्हणजे तुम्ही साधा रस्त्याने जात असताना तुम्ही साधा छोटासा दगड पडला असेल, आणि त्या दगडामुळे जर एखाद्याचा ॲक्सिडेंट होणार असेल किंवा कोणाला दुखापत होणार असेल, तुम्ही तो दगड जरी बाजूला उचलून टाकला तरी तुमचं हे खूप मोठं कार्य झालं। हर एक पोएम में कोई ना कोई मूल्य रहता है, हर एक लेसन में कोई ना कोई नियम रहता है, नियम मूल्य रहता है, और ये ध्यान में आना चाहिए। तो यहाँ पर क्या है इसका नियम, कि इस संसार को कुछ ना कुछ देने की हर एक के पास, हर एक व्यक्ति के पास, हर एक जीव जंतु के पास कोई ना कोई क्षमता रहती है। फक्त पैसा आणि धन संपत्ति असेल तेव्हाच आपण या जगाला काहीतरी देऊ शकतो असं नाही, ठीक आहे। आता इथे थोडंसं मी तुमच्या अधिक माहितीसाठी थोडंसं घेतलेलं आहे, तुम्हालाही माहिती असायला पाहिजे की गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांचा आपण जन्म मृत्यू बघितला, आणि ते भारतीय भारताच्या राष्ट्रगीताचे ते रचनाकार आहेत। परंतु ये बात भी आपको ध्यान में आनी चाहिए, आपको पता होनी चाहिए कि बांग्लादेशाच्या राष्ट्रगीताचे सुद्धा ते रचनाकार आहेत। और मुझे तो लगता है कि विश्व में, पूरे संसार में एक ही ऐसा कवि है कि जिसके दो राष्ट्र के राष्ट्रगान, राष्ट्रगीत, दोन देशांचे राष्ट्रगीत त्यांनी म्हणजे स्वीकार राष्ट्रांनी स्वीकारलेले आहेत किंवा त्यांनी लिहिलेली आहेत। कोणतं राष्ट्रगीत आहे बांगलादेशात, जेव्हा ते भारत पाकिस्तान जेव्हा फाळणी झाली त्यावेळी, आमार सोनार बांगला, मतलब मेरे सोने का बंगाल या मेरे सोने जैसा बंगाल। तर जगातील ही अशी पहिलीच व्यक्ती आहे की ज्यांचं राष्ट्रगीत, दोन देशांचं राष्ट्रगीत मानलं जातं, ठीक आहे। आता आपण इथे बघूया की वरचंच आपण घेतलेलं आहे सेंट्रल आयडिया, विश्वप्रसिद्ध महाकवी गुरुदेव रवींद्रनाथ टागोर जी की बंगाली कविता का अनुवाद श्यामला कुलकर्णी जी ने किया है। इस कविता में सूर्य की विश्व के प्रति चिंता और छोटे से पनती, पनती मतलब दीपक जो हम दिवाली में या जलाते हैं ना, वो दीपक छोटा सा, कि संपूर्ण विश्व को प्रकाशमान करने की इच्छा को व्यक्त किया गया है। इस कविता में टागोर जी ने सूर्य और पनती दीपक के प्रतीक के माध्यम से ये बताया है कि अत्यंत छोटे से जीव में भी संसार का कुछ देने की या जग को सुंदर करने की क्षमता होती है। याचे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या बाळांनो, कारण की क्योंकि ये स्थूलवाचन है, आपको वहां पर डायरेक्टली क्वेश्चन रहता है ना, पैसेज वगैरह कुछ नहीं रहता है आपको, ठीक है। तर मग आता आपण पुढे जाऊ या, आणि त्यांचं जे ही बघा, ही कविता जी आहे ती मूळ बंगाली भाषेतली कविता आहे, तिचं सुद्धा आपण वाचन करूया। केलं ये वही
मौर कार्य कही संध्या रवि सुनिया जगत रहे निरुत्तर माटीर प्रदीप छिले छिले छे काहिल स्वामी आमार हे टकू करीबा करीबता अभी। गुरुदेव रवींद्रनाथ टागोर। आता ही बंगाली भाषेतली कविता आहे त्याच्यामुळे ती आपल्याला बंगाल लैंग्वेज में इसलिए वो हमें कुछ समझ में आएगी नहीं, लेकिन हमें जो पोएम का अभ्यास करना है इसका ही स्वयं रूपांतर श्यामला कुलकर्णी ने किया है, ये देखिए अभी हमें समझ में आएगी। अतः सर्वात पहले म्हणजे जाता अस्ताला। जाता अस्ताला मैंने शुरू में आपको बताया कि जाता अस्ताला का मतलब क्या होता है, मावळणे किंवा सनसेट। जेव्हा सूर्य मावळतो त्यावेळी त्याला जी चिंता लागून राहिलेली आहे की अरे मी गेल्यानंतर या जगाचं काय होईल, हा हे जग अंधारात बुडून जाईल अशी त्याला चिंता आहे, आणि म्हणून मग पंती पंती पुढे येते आणि त्याला विश्वास देते की मी माझ्या परीने या जगाला उजळून टाकेन। ठीक आहे, आता आपण पहिले या कवितेचं पूर्ण वाचन करूया आणि मग नंतर त्याचे एका एका ओळीचे आपण अर्थ समजून घेऊया। सर्व विद्यार्थ्यांचं लक्ष असलं पाहिजे, ओके, क्योंकि ध्यान दिया तभी आपकी समझ में आएगा और ये स्थूल वाचन है इसमें तो आपको ध्यान देना ही देना है। जाता अस्ताला सूर्याचे डोळे पानावले, जाता अस्ताला सूर्याचे डोळे पानावले, जाईना मी जर या विश्वाचे होईल कैसे भले, अंधारामध्ये बुडून जाईल लगेच सारी धरा, कुणी वाचवा या पृथ्वीला करा करा हो त्वरा। काय म्हटलंय, कुणी वाचवा या पृथ्वीला करा करा हो त्वरा, कुणी न उठती ये ना पुढती, कुणी न उठती ये ना पुढती, कुणास ना शाश्वती, इकडे तिकडे बघत हळूची पणती ये पुढती। काय सांगितलंय की पुढे कोणीच यायला तयार नाहीये, मग अशा वेळी पणती पुढे येते, इकडे तिकडे बघत हळूची पणती ये पुढती, विनम्र भावे लवून म्हणे ती तेजोमय भास्करा, मम तेजाने जमेल तैसी उजळून टाकीन धरा, मम तेजाने जमेल तैसी उजळून टाकीन धरा, वच हे ऐकूनी त्या तेजाचे डोळे ओलावले, वच हे ऐकूनी त्या तेजाचे डोळे ओलावले, तृप्त मनाने आणि रवी तो झुकला अस्ताकडे। श्यामला कुलकर्णी। ठीक आहे, आता आपण याच्या कवितेचं वाचन केलेलं आहे, दोन्ही कविता आपण बघितलेल्या आहेत, मूळ कविता आणि ज्या कवितेचा आपल्याला अभ्यास करायचा आहे बाळांनो तिचं सुद्धा आपण वाचन केलेलं आहे। आता इकडे लक्ष द्या, मी तुम्हाला आधीच सांगितलं की तुम्ही या तुम्हाला स्थूल वाचनाच्या प्रश्नामध्ये तुम्हाला पॅसेज वगैरे काही नसतात, तुम्हाला डायरेक्ट आन्सर तिथे लिहायचं असतं, त्यामुळे व्यवस्थित लक्ष असलं पाहिजे सगळ्या विद्यार्थ्यांचं। आता आपण कवितेच्या अर्थाला सुरुवात करणार आहोत। ओके, आता मी इंट्रोडक्शन वगैरे थोडंसं मोठं घेतलं कारण की याचा तुम्हाला फायदाच होणार आहे, बरोबर। जाता असताना सूर्याचे डोळे पानावले, जाईन मी जर या विश्वाचे होईल कैसे भले। नोटबुक टेक्स्टबुक असेल तर शब्दांचे अर्थ लिहून घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या। ओके, हां, अस्ताला जाणे म्हणजे मावळणे, ज्याला तुम्ही काय म्हणता सनसेट, बरोबर। आणि डोळे पानावले, बघा माणसं डोळे पानावले, पानावले मतलब क्या, सूर्य को बहुत चिंता हो रही है और इसीलिए उनकी आंखों में आंसू आ गए, मतलब वो रोने लगे, डोळे ओलावणे किंवा रडू येणे। जाईन मी जर या विश्वाचे होईल कैसे भले, भले मतलब चांगले, विश्व विश्व मतलब ये पूरा संसार, पूरे संसार का अगर मैं जाने के बाद ये संसार पूरा अंधकारमय हो जाएगा, अंधेरा छा जाएगा, तो कैसे होगा, ये चिंता उसको लगी हुई है। और यहाँ पर एक बार मैंने पहले भी क्लियर किया कि अभी भी ध्यान में लो कि यहाँ पर दो सिंबॉल है, एक मानव निर्मित पंती आणि दुसरा एक नैसर्गिक निर्मित म्हणजे सूर्य, हे दोन सिंबॉल म्हणजे प्रतीक, म्हणजे यांचं आपल्याला काय केलेलं आहे, त्यांनी उदाहरण दिलेलं आहे, बरोबर। तर इथे लक्षात घ्या की आपण अस्ताला जाणार तेव्हा ही पृथ्वी अंधारमय होईल, ही भीती या सूर्याला वाटत आहे, याच भीतीने व पृथ्वीच्या काळजीपोटी सूर्याचे डोळे पानावले आहेत, सूर्याला वाईट वाटत आहे माझ्यानंतर या विश्वाचे काय होईल, ही चिंता इथे सूर्याला लागलेली आहे। म्हणजे मी अगर मैं जाऊंगा, सूर्य को इस बात की चिंता हो रही है कि जब वह शाम होते ही अस्त हो जाएगा,
तब ये संपूर्ण पृथ्वी अंधकारमय हो जाएगी इस भय और चिंता से। सूर्य की आंखों में आंसू आ गए। सूर्य को इस बात का बुरा लग रहा है कि मेरे बाद इस विश्व का क्या होगा, इस संसार का क्या होगा, ये चिंता सूर्य को लगी हुई है। आता इथे आपण मराठी आणि हिंदी दोन्ही घेतलेलं आहे, कारण की तुम्हाला या कवितेचा जास्तीत जास्त सोप्यात सोपं करून सांगण्याचा प्रयत्न मी केलेला आहे, बरोबर, आणि तुम्हाला पूर्ण कविता समजेल। पहिला पोएम म्हणजे जो पहिला कडवं आहे, पहिल्या ओळींचा अर्थ तुमच्या लक्षात आला असेल की जाता असताना सूर्याचे डोळे पानावले, जाईन मी जर या विश्वाचे होईल कैसे भले, म्हणजे सूर्याला चिंता लागलेली आहे की मी गेल्यानंतर या विश्वाचं काय होईल आणि कोण त्याला रडू, त्याच्या डोळ्यात अश्रू आलेले आहेत आणि त्याला रडू येत आहे, कसं चांगलं होईल या जगाचं। कारण की जेव्हा सूर्य सकाळी उगवतो तेव्हा आपण एक नवचैतन्य, एक चेतना म्हणजे उत्साही होऊन आपण कामाला लागत असतो, बरोबर, त्याचं हे एक प्रतीक आहे। आता पुढचा पॅरेग्राफ बघूया आपण। अंधारामध्ये बुडून जाईल लगेच सारी धरा, धरा धरा का मतलब धरती, धरा मतलब ये धरती, पूरी पूरे विश्व की धरती। अंधारामध्ये बुडून जाईल, अंधार मतलब अंधेरा, अंधारामध्ये बुडून जाईल लगेच सारी धरा। जर सूर्य मावळतीला लागला आणि सूर्य जर बुडाला, इथे नष्ट होईल असं आपण म्हणू शकत नाही, कारण की सूर्य हा दुसऱ्या दिवशी पुन्हा तो उगवतोच, फक्त इथे आपल्याला एक सिम्बॉल म्हणजे एक प्रतीक म्हणून दिलेलं आहे लेखकाने। तर जेव्हा सूर्याचा अस्त होईल म्हणजे सूर्य जेव्हा मावळेल त्यावेळी ही संपूर्ण धरती अंधारामध्ये बुडून जाईल, धरा म्हणजे धरती, आणि कुणी वाचवा या पृथ्वीला करा करा हो त्वरा। क्या कहा है उन्होंने, बघा किती सुंदर सांगितलेलं आहे की कुणी वाचवा या पृथ्वीला करा करा हो त्वरा, त्वरा करा मतलब लवकर किंवा घाई करा, लवकर कोणीतरी पुढे या, कोणीतरी वाचवा, कोई तो इस धरती को बचाव, ऐसी चिंता उसको लगी है। काय दिलेले त्याचे अर्थ आपण बघूया। मावळतीला चाललेल्या सूर्याला आपल्यानंतर या पृथ्वीचे काय होईल ही चिंता लागली आहे। आपण अस्ताला गेल्यानंतर लगेच संपूर्ण पृथ्वी अंधारामध्ये बुडून जाईल असे सूर्याला वाटते। पृथ्वीची काळजी करणारे कोणीतरी असायला हवे तिला कोणीतरी वाचवायला हवे असे सूर्याला वाटते। त्यासाठी कोणीतरी पुढाकार घ्यावा आणि त्वरेने या पुढे यावे असे त्याला वाटते। त्वरेने म्हणजे लवकर, तोरा करा, तोरा करा मतलब घाई करा किंवा लवकर करा। अपने अस्त की ओर जाते हुए सूर्य को इस बात की चिंता हो रही है कि उसके जाने के बाद इस पृथ्वी का क्या होगा। उसे ऐसा लगता है कि जैसे ही वह अस्त हो जाएगा वैसे ही सारी पृथ्वी अंधकार में डूब जाएगी। कोई तो हो जो पृथ्वी की चिंता करे, कोई तो उसकी रक्षा करे, ऐसा सूर्य को लगता है। इस कार्य के लिए कोई तो शीघ्रता, शीघ्रता मतलब जल्दी से, शीघ्रता से आगे आए क्योंकि सूर्य अब अस्त होने वाला है, सूर्य अब डूबने वाला है। म्हणजे इथे काय काय सांगितलेलं, सेकंड पॅरेग्राफ म्हणजे सेकंड कडव्यामध्ये काय दिलेलं आहे बघा, तुमच्या आता लक्षात आलं असेल, कारण की हिंदी आणि मराठी दोन्ही अर्थ तुम्हाला सांगितलेले आहेत बाळांनो, बरोबर, आणि याच्यावरती तुम्हाला प्रश्न म्हणजे 99% प्रश्न हा येणारच, 100% नाही लेकिन 99% तो क्वेश्चन इस के ऊपर आपको आएगा। ओके, तर इथे काय दिलेलं आहे की अंधारामध्ये जेव्हा ती बुडून जाईल लगेच सारी, म्हणजे माझा जेव्हा अस्त होईल, मी जेव्हा मावळेल त्यावेळी या धरतीवरती पूर्ण अंधार होईल, आणि अंधार झाल्यानंतर या पृथ्वीला कोणीतरी वाचवण्यासाठी पटकन पुढे यावं असं त्याच्या मनाला वाटतं आणि त्याला या पृथ्वीची चिंता वाटते। ठीक आहे, आता इथे आपण हे बघितलं, त्याच्यानंतर पुढचा पुढचा पॅरेग्राफ बघूया आपण, पुढचं कडवं काय दिलेलं आहे बघा। इथे दीपक, इथे चित्र दिलेलं आहे बघा,
पनती, पनती म्हणजे दीपक जो हम जलाते हो, ठीक आहे. आता पुढे बघा काय दिलेलं आहे. कुणी ना उठती ये ना पुढती, पुढती मतलब आगे आना. कुणी ना उठती मतलब कोई भी आगे नहीं आ रहा है, सूर्य अभी अस्त हो रहा है, वो सबको विनंती कर रहा है, रिक्वेस्ट कर रहा है कि कोई तो आगे आओ, लेकिन कोई भी आगे नहीं आ रहा है. कुणी ना उठती ये ना पुढती, कुणास ना शाश्वती, इकडे तिकडे बघत हळूची पनती ये पुढती. शाश्वती, शाश्वती म्हणजे भरवसा, विश्वास. आणि मग इथे काय म्हटलेलं आहे की कोणीच पुढे येत नाही. आणि मग जी छोटी पनती आहे ती छोटी पनती इकडे तिकडे आजूबाजूला बघते आणि मग ती हळूच पुढे येते. पुढती, पुढती म्हणजे पुढे येणे, पुढती येणे म्हणजे पुढे येणे, ठीक आहे. आता इथे त्याच्या आपण लाईन टू लाईन त्याचा अर्थ बघूया. सूर्याच्या प्रचंड, सूर्याचं तेज हे प्रचंड असतं हे सगळ्यांना माहिती, बरोबर. सूर्याचा प्रचंड तेज असल्यामुळे त्याच्यासारखे प्रचंड कार्य कोणालाही जमणार नाही. सूर्य के जैसे इतना बड़ा कार्य किसी को भी नहीं जमने वाला. ओके. या पृथ्वीवरील कोणीही सूर्याची जागा घेऊ शकत नाही. आणि ते पण बरोबर आहे की सूर्य हा नैसर्गिक, म्हणजे एक नैसर्गिक आहे आणि त्याची जागा कोणीही घेऊ शकत नाही. पण त्यामुळे कोणीही पुढे यायला तयार नाही, कारण पृथ्वीवरील अंधार दूर करण्याची कोणाकडेच ताकद नाही. समजलं? तेवढ्यात हळूहळू मनाचे धाडस करत इकडे तिकडे बघत एक पनती पुढे येते. तेवढ्यात हळूहळू मनाचे धाडस करत एक पनती हळूहळू काय करते ती पुढे येते. खरे तर पंतीचा केवढा तो प्रकाश, पण ती पुढाकार घेते. अंधारल्या रात्री पृथ्वीवर थोडाफार प्रकाश देण्याची जबाबदारी ती स्वीकारते. ती तेवढे धाडस दाखवते. काय म्हटलंय आता त्याचं? सूर्य को सूर्य का अत्यंत तेज प्रकाश होने के कारण उसका विश्व को प्रकाशित करने का कार्य कोई नहीं कर पा रहा है, मतलब दूसरा कोई कर भी नहीं सकता. इस पृथ्वी पर कोई भी सूर्य की जगह नहीं ले सकता. किसी के पास भी इतनी हिम्मत नहीं है जो सूर्य की जगह ले सके. परंतु इतने में धीरे धीरे मन मन में हिम्मत भरकर आजू बाजू देखते हुए एक पनती दीपक आती है. सच में देखा जाए तो उसे छोटे से दीपक के पास कितना काम, कितना कम प्रकाश है, फिर भी वह पनती दीपक अंधेरी रात में पृथ्वी पर थोड़ा बहुत प्रकाश देने की हिम्मत दिखाती है. ठीक है. म्हणजे आता इथे काय सांगितलेलं आहे की सूर्य, सूर्य सूर्य सगळ्यांना विनंती करतो कोणीतरी या पुढे आणि या पृथ्वीला उजळवण्याचा प्रयत्न करा. कोणीही पुढे जात नाही, कारण की सूर्य इतकं तेज कोणामध्येच नाही आणि म्हणून कोणीही हिम्मत करत नाही. आणि मग तेवढ्यात एक जी छोटीशी पनती आते. आता पनतीचा प्रकाश, उसका प्रकाश कितना रहता है? छोटा ही रहता है कि नहीं? लेकिन उनको ऐसा लगता है कि इस पृथ्वी के कल्याण में, बात समझ लो, लेकिन उनको ऐसा लगता है कि इस पृथ्वी को सुंदर बनाने में, इस पृथ्वी का कल्याण करने में मेरा भी थोड़ा सा हिस्सा होना चाहिए. मैंने शुरू में आपको एक उदाहरण दिया ना कि अगर आप रास्ते से जा रहे हैं, रास्ते में कोई पत्थर पड़ा हुआ है, आपने उसे उठाकर बाजू में भी रख दिया तो भी आपने एक बहुत अच्छा काम किया. म्हणजे तुम्ही सुद्धा एक जगाला सुंदर बनवण्याचं काम करू शकता. तसंच इथे पंती सुद्धा ही छोटी आहे, परंतु ती काय करते, ती तिच्या परीने या जगाला उजळून टाकण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि मग ती हिम्मत करून, वो बड़ी हिम्मत करके वो आगे आती है और सूर्य को हिम्मत दिखाती है कि मैं इस पृथ्वी को प्रकाशमान करूंगी. शब्दांचे अर्थ लिहून घ्या विद्यार्थी मित्रांनो. शाश्वती म्हणजे भरवसा, पुढती म्हणजे पुढे येणे, आणि
इकडे तिकडे बघत हळूची म्हणजे इधर उधर देखना, ठीक आहे. आता हा सुद्धा पॅरेग्राफ तुम्हाला छानपैकी समजला असेल. पुढचा पुढचा कडवा आपण बघूया. बघा इथे इथे दीपक आहे, त्याच्यानंतर सूर्याचं चित्र घेतलेलं आहे. पुढे काय दिलेलं आहे, विनम्र भावे. काय म्हटलेलं आहे, विनम्र भावे लवून म्हणे ती, विनम्र भावे लवून म्हणे ती, तेजोमय भास्करा मम तेजाने जमेल तैसी उजळून टाकीन धरा. किती ग्रेट शब्द आहेत बघा. ती छोटी आहे परंतु तिच्यामध्ये हिंमत किती आहे, है की नाही. विनम्र भावे, विनम्र भावे मतलब नम्र भावना असे, नम्र भावनेने. आणि विनम्र मतलब तिच्या ज्या भावना आहेत त्या कशा आहेत, नम्र. आणि तिने हात जोडून सूर्याला सांगितलेलं आहे की तेजोमय भास्करा, सूर्याचं तेज हे फार मोठं आहे. आणि भास्करा, भास्करा मतलब सूर्य, सूर्य कोही ये सब नाम दिए गए, भास्कर, भास्कर, सूर्य, रवि, ये सब सूर्य के ही नाम है. लवून, लवून मतलब वाकून ती सूर्याला नमस्कार करते. मम तेजाने जमेल तैसी, मम मतलब माझा, मेरे तेज से मुझे जैसे जमेगा वैसा. उजळून टाकीन धरा मतलब मैं इस धरती को प्रकाशमान करने की कोशिश करूंगी. धरा, धरा का मतलब मैंने कहा धरती. काय दिलेले बघा, की सूर्यापुढे आकाराने अगदीच लहान असणारी पंती सूर्याचे प्रचंड तेज जाणते आहे, तरीही ती धाडस करते आणि अतिशय विनम्रपणे सूर्यदेवाला नमस्कार करून म्हणते, हे तेजोमय भास्करा, तुझ्याकडे प्रचंड तेज आहे, मी बापडी लहानशी म्हणजे मी छोटीशी आहे, तुझ्यापुढे मी काहीच नाही, माझ्याकडेही प्रकाश आहे पण त्यांची तुझ्याशी तुलना होऊच शकत नाही. तुलना, तुलना मतलब कंपॅरिझन. मेरे पास भी प्रकाश है लेकिन उसकी कंपॅरिझन, उसका कंपॅरिझन तेरे मतलब तेरे साथ उसका तुलना कंपॅरिझन नहीं हो सकता. मी माझ्याकडे असणाऱ्या थोड्याशा प्रकाशाने जेवढी जमेल तेवढी पृथ्वी उजळून टाकू शकते. आणि तिने सांगितलं की मेरे पास जितना भी प्रकाश है उतना प्रकाश मैं देकर पृथ्वी को प्रकाशमान करने की मैं पूरी तरह से प्रयास करूंगी, कोशिश करूंगी और मेरा प्रकाश दूंगी. काय दिले बघा, की सूर्य, एक मिनट, सूर्य के समक्ष अत्यंत छोटी दिखने वाली पनती, सूर्य का प्रचंड तेज जानती है फिर भी वह हिम्मत करके बहुत ही विनम्रता से सूर्यदेव को नमस्कार करके बोलती है, हे तेजोमय भास्कर, भास्कर मतलब सूर्य, तुम्हारे पास तो प्रचंड तेज है, मैं तो इतनी छोटी सी हूं, मेरे पास भी प्रकाश है परंतु उस प्रकाश की तुमसे तुलना नहीं हो सकती. मेरे पास तो, मेरे पास जो थोड़ा सा प्रकाश है उस प्रकाश से जितना हो सकता है उतने प्रकाश में, प्रकाश से मैं इस पृथ्वी को प्रकाशित करने की कोशिश अवश्य करूंगी, असे तिने सांगितलेलं आहे. आपण हिंदी आणि मराठी दोन्ही अर्थ बघितलेले आहेत. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की तुम्हाला ही कविता जास्तीत जास्त सोप्या भाषेत समजण्याचा मी प्रयत्न केलेला आहे, ठीक आहे. अजून आपल्याला पुढे जायचं आहे. आता जो आपण कवितेच्या शेवटच्या वाक्याकडे आपण आलेलो आहोत, ठीक आहे. शेवटच्या वाक्या म्हणजे शेवटचं जे आहे त्याच्याकडे आपण आलेलो आहोत, शेवटच्या कडव्याकडे. वच हे ऐकूनही त्या तेजाचे, काय म्हटलेलं आहे, वच, वच मतलब वचन, प्रॉमिस, जसे आप लोग क्या बोलते हो, प्रॉमिस. वच हे ऐकूनही त्या तेजाचे डोळे ओलावले, तृप्त मनाने आणि रवी तो झुकला असता कडे. किती छान दिलेले बघा. वच, वच का मतलब क्या, वचन. उन्होंने प्रॉमिस किया, किसने, पंती, पंतीने उनको प्रॉमिस किया की मी तुला वचन देते की मी ही पृथ्वी उजळून टाकेल. आणि हे वचन म्हणजे हे वचन ऐकल्यानंतर आता इथे सूर्याच्या डोळ्यात पाणी आहे
अभी भी उसकी आंख में पानी है, लेकिन एक कैसे है, ये खुशी के आंसू है उनके, हम बोलते हैं ना कि ये खुशी के आंसू है, वैसे पहले जो आंसू थे वो दुख के आंसू थे, और जब ये पनती ने उनको कहा कि मैं इस धरती को प्रकाशमान करने की कोशिश करूंगी, तभी सूर्य को लगा कि अरे नहीं, मैं जाने के बाद कोई तो है जो इस पृथ्वी की चिंता करेगा, इस पृथ्वी की प्रकाश, इस पृथ्वी को, इस धरा को प्रकाशमान करेगा। और उस वक्त उसके आंखों में पानी आ गया, लेकिन एक ऐसे खुशी के आंसू है उसके, ठीक है। तृप्त मनाने आनी रवि तो झुकला अस्ता करे, तृप्त तृप्त मन समाधान, एकदम समाधान उसका मन हो गया, और वो पूरे तृप्त मन से समाधान समाधानी मनाने तो अस्ता करे, म्हणजे सूर्याच्या मावळतीला तो गेलेला आहे, बरोबर। आता इथे काय दिलेलं आहे बघा, आपण अस्ताला गेल्यानंतर आपले कार्य थोड्याफार प्रमाणात चालू राहील, याची शाश्वती सूर्याला मिळाली छोटीशी, हाँ छोट्याशी पंतीचे हे धाडस पाहून सूर्याचे डोळे ओलावले, त्याच्या डोळ्यात आनंद अश्रू आले, आपल्यानंतर या पृथ्वीची काळजी घेणारे कोणीतरी आहे, या विचाराने तो तृप्त झाला। पृथ्वी मातेची काळजी घेण्याची जबाबदारी पनतीने उचलली आहे, या मनाला आनंद देणाऱ्या विचारात सूर्य अस्ताकडे झुकला, म्हणजे सूर्य आता मावळतीकडे झुकला, सूर्य मावळला पण त्याचे कार्य सुरू राहिले, त्याचे प्रकाश देण्याचे कार्य पंती थोड्याफार प्रमाणात करत राहिली। काय दिलेलं त्याचं, की सूर्य सूर्य के अस्त होने के बाद भी इस पृथ्वी को प्रकाश देने का कार्य चालू रहेगा, इस बात का आश्वासन जब सूर्य को पंती दीपक के माध्यम से मिलता है, तब उसकी आंखों में आंसू आ जाते हैं, और पनती के इस आश्वासन से सूर्य तृप्त हो जाता है, मतलब सूर्य को संतुष्टि मिलते है। इस विचार से ही सूर्य मन ही मन आनंदित होकर सूर्य अस्त हो जाता है, सूर्य के अस्त होने के बाद भी उसका प्रकाश देने का थोड़ा बहुत कार्य पनती या दीपक, पनती म्हणजे दीपक करती रहेगी। आता इथे मी तुम्हाला बघा, हिंदी मराठी आणि मी माझ्या स्वतःच्या भाषेत पण तुम्हाला मी इथे एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे, तर आता इथे अजून तुमच्या माहितीसाठी पुढे मी, मला असं वाटलं की माझ्या विद्यार्थ्यांना याच्यावरती बरीच अडचण येते, कारण बरेचसे विद्यार्थी लिहित नाहीत प्रश्न, तर हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे की याची उत्तरं कशा पद्धतीने लिहायची, एक एग्जाम म्हणून मी इथे दिलेलं आहे, आणि या दोघांपैकी एक तरी प्रश्न परीक्षेला 99% मतलब आता ये आएगा ये। कवितेतील सूर्य आणि पंती या प्रतीकांचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा, बरोबर। आता इथे काय करायचे माहिती का बाळांनो, जो एग्जामिनर असतो, एक कोई भी एग्जाम रहने दो, उसमें जो भी आपको सहमत रहे या कोई भी इस तरह का क्वेश्चन रहेगा, तो उसमें आपको खुद को म्हणजे तुमच्या स्वतःच्या भाषेत तुम्हाला कसं समजलं त्या पद्धतीने ते लिहायचं आहे, आणि स्वतःच्या भाषेत दिलेल्या उत्तराला चांगले मार्क्स मिळतात। ख्यातनाम कवित्री आणि रूपांतरकार श्रीमती श्यामला कुलकर्णी यांनी जाता असताना या कवितेत सूर्य आणि पंती या प्रतीकांचा अर्थ सांगितला आहे। सूर्य आणि पंती ही तेजाची प्रतीके आहेत, लाखो वर्ष सूर्य गोल हा आकाशात तळपत असून तो या पृथ्वीवरील जीवसृष्टीला प्रकाश व चैतन्य अविरतपणे देत आहे। सूर्य प्रकाशामुळे मानवी जीवन फुललेले आहे, सूर्याने मानवी तनामनाला कायम उजळत ठेवलेले आहे। सूर्य हे नैसर्गिक तेजाचे प्रतीक आहे, तर पनती हे मानव निर्मित, मतलब पंती को किसने तयार किया है, हमने, है ना, और सूर्य ये नेचुरल है म्हणजे तो नैसर्गिक ग्रह आहे, बरोबर, आणि पनती ही आपण तयार केलेली आहे। पनती हे सूर्याचे अपत्य आहे, ते महाप्रचंड तेजाचे छोटेसे रूप आहे, स्वतःच्या क्षमतेनुसार पनती ही अंधार दूर करण्याचे कार्य करत आहे। सूर्य अस्ताला गेल्यानंतर मानवी जीवन, मानव
जीवन उजळ ठेवण्याचे व्रत पणतीने अंगीकारले आहे। त्यामुळे महा तेजोगोला इतकाच तिचाही त्याग महत्त्वाचा आहे। या दोन्ही प्रतीकातून, प्रतीक म्हणजे सिंबल, हे दोन्ही आपल्याला प्रतीक दिलेले आहेत, बरोबर लेखकाने। स्वतः जळत राहून जगाला प्रकाश देण्याचा संदेश आपणास मिळतो। सेवाभाव निरंतर मनात ठेवून कार्यरत होण्याची शिकवण ही कविता देते। समझ में आया ना कि इस पोएम में मैंने शुरू में कहा कि पोएम हो या लेसन हो, उसमें कोई ना कोई मूल्य मतलब नियम कुछ रहता है जो जिसके हमें सीख मिलती है और वो हमें सीखना चाहिए। तो इसमें क्या हमें सीख मिलती है कि कहीं ना कहीं तरी अपने या जगाला निरंतर देऊन या जगाला सुंदर करण्याची शिकवण या कवितेतून दिलेली आहे। म्हणजे सूर्य आणि पंती यांचा तुम्हाला समजलेला अर्थ तुम्ही तुमच्या स्वतःच्या भाषेत, आता अभी बहुत सारे स्टूडेंट कभी कभी गलत फहमी कर लेते हैं, मैंने कहा कि आपके खुद के भाषा में लिखो, तो आपके बहुत सारे विद्यार्थी क्या समझ लेते हैं कि हिंदी में लिखना है, तो हिंदी में लिखना नहीं है, मराठी में ही लिखना है। ये भी मैं आपको क्लियर कर देता हूँ, खुद की भाषा में मतलब मराठी में ही, लेकिन जसं की तुम्ही चिवडा खाल्ल्यानंतर त्या चिवड्याचं जसं तुम्ही चिवड्याची टेस्ट लागल्यानंतर तुम्ही कसं म्हणतात की वा वा खूप खमंग आहे, खूप छान आहे, तुम्ही तुमच्या भाषेत त्याचं वर्णन करतात ना, जैसे की कोई सिनेमा देखने के बाद आपके भाषा में उसका वर्णन करते हो ना, तो वैसे आंसर आपको लिखना है। आता दुसरा प्रश्न पहा काय दिलेला आहे। सूर्य आता इथे हे मी इथे हे घेतलेलं आहे, परंतु तुम्ही तुमच्या पद्धतीने सुद्धा घेऊ शकतात आणि त्याला चांगले मार्क्स मिळतात। सूर्य आणि पंती यांच्यातील संवाद स्वतःच्या कल्पनेने लिहा। संवाद, संवाद का मतलब क्या होता है? कम्युनिकेशन है ना, संवाद, संवाद म्हणजे कम्युनिकेशन। आणि इथे या कवितेमध्ये आपण जो संवाद वाचलेला आहे तो कोणाचा आहे? सूर्य आणि पंती या दोघांचा संवाद आपण ऐकलेला आहे। शेवटच्या 4 मिनिटात आपण हे क्लिअर करूया बाळांनो, कारण की आणि याची तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या, कारण की मी तुम्हाला आधीच सांगितलं की हे काही तुम्हाला एग्जाम में आपको वहां पर पैसेज नहीं रहेगा, स्थूल वाचन में डायरेक्टली आपको 3 क्वेश्चन रहेंगे, 3 में से आपको 2 लिखने हैं। हाँ, तर आता आपण बघूया। सूर्य, चला मावळायची वेळ झाली, पण एक चिंता लागून राहिली आहे, ती म्हणजे माझ्या नंतर या धरतीला कोण उजळेल? क्वेश्चन मार्क्स, यहाँ पर विराम चिन्हों का भी यहाँ पर उपयोग करना है। मग पनती, प्रणाम सूर्य देवा, सूर्य उनसे बात करता है, कौन ग तू? पनती, क्वेश्चन मार्क दिया, पनती, मी पनती आहे। सूर्य, तू इथे कशी? बघा आता दोघांच्या संवादात काय दिलेलं आहे, मी पनती आहे। मग सूर्य तिला विचारतो की तू इथे कशी? पनती, तुमचं बोलणं ऐकलं आणि धावत आले। काय सांगितलं तिने? तुमचं बोलणं ऐकले आणि धावत आले। सूर्य, काय काम आहे का माझ्याकडे? पंती, माझे काहीच काम नाही, उरलेलं तुमचं काम मला करायचं आहे, करू का? बघा काय म्हटलेलं आहे, माझं तुमच्याकडे काहीच काम नाही, तुम्ही आता मावळतीला लागलेले आहात आणि तुमचं जे मावळती प्रकाश देण्याचं जे कार्य आहे ते कार्य आता मला करायचं आहे, तर त्याच्यासाठी तुम्ही ते कार्य मी करू का? असं तिने सूर्यदेवाला सांगितलं। आता पुढे सूर्य काय म्हटलं बघा। सूर्य, काय करणार ग तू? पंती, तुम्ही गेल्यावर या धरतीला मी उजळत ठेवीन। काय म्हटलं? पंती काय म्हणते? तुम्ही गेल्यावर या धरतीला मी उजळत ठेवीन। सूर्य, खरं की काय? क्वेश्चन मार्क्स, तुझा प्रकाश केवढा? क्वेश्चन मार्क्स, म्हणजे बघा सूर्य सुद्धा आश्चर्यचकित झाला की खरंच की काय तू हे करणार हे काम? आणि मग पंती पुढे काय म्हणते? चिमुकला असला तरी प्रकाशच ना, तुमचाच वसा घेतलाय मी। वसा म्हणजे वसा घेणे म्हणजे एखाद्या कार्याची ते कार्य पुढे, चांगलं कार्य पुढे चालू ठेवणे किंवा त्या कार्याचा आपण वारसा घेणे असा त्याचा अर्थ होतो। तुमचाच वसा घेतलाय मी स्वतः जळत राहून दुसऱ्यांना उजेड देणे
ये कर्तव्य मानते मी बघा काय म्हटले तिने मी काय म्हटले मी स्वतः जळत राहून दुसऱ्यांना उजेड देणे हे कर्तव्य मानते मी. सूर्य होय रे बाळा आज मी धन्य झालो माझा आशीर्वाद आहे तुला. काय सांगितलं त्यांनी होय रे बाळा आज मी धन्य झालो माझा आशीर्वाद आहे तुला. पण ती चरण स्पर्श करते बाबा तुम्हाला. आता बघा बाळांनो हे जे दोन मी इथे का घेतले मी हे दोन क्वेश्चन मुद्दा म्हणून घेतलेले आहेत कारण की जेव्हा बोर्डाचे पेपर येतात त्यावेळी 30% विद्यार्थी स्थूल वाचन लिहितच नाहीत. काय झालं 30% विद्यार्थी स्थूल वाचन लिहितच नाहीत आणि म्हणून तुम्हाला समजण्यासाठी सोप्यात सोप्या पद्धतीने तुम्हाला मी हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तुम्हाला ही कविता समजली असेल असं अशी मी अपेक्षा करतो. धन्यवाद.